स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम असतानाच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांच्या विषयावर भुजबळ आक्रमक झालेत. क्रीडा विश्वात आशिया करंडक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालंय, मात्र पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिलाय. यासह देशभरात आज दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सलग तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 2 आठवड्यानंतर घेणार असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्यामुळे प्रशासक नेमून 6 महिने उलटले तरी निवडणुकांबाबत प्राथमिकता न्यायालयाच्या अजेंड्यावर नसल्याचं स्पष्ट होते. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पहिल्यांदा 5 आठवड्याची स्थगिती देण्यात आली होती, त्यानंतर हे प्रकरण सुनावणीस आलं नाहीये. दसरा सुट्टीमुळे ही सुनावणी घेण्यात आली नव्हती, यावर आज पुन्हा सुनावणी न होता 2 आठवडे लांबणीवर गेली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने पेट की मशाल हे निवडणूक चिन्ह दिले. या निर्णयाला समता पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, पण त्यांची ही आव्हान याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. समता पार्टीला पूर्वी हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं होतं आणि त्या चिन्हावर त्यांनी निवडणूकही लढवली होती, त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेला दिलं जाऊ नये अशी त्यांची भूमिका होती. पण समता पार्टीची मान्यता 2004 साली रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे ते या निवडणूक चिन्हावर हक्क सांगू शकत नाही असं नमूद करत हायकोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर वेळ काढूपणा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार या प्रकरणी राज्य सरकारने सहकार्य करणं अपेक्षित आहे, मात्र CBIच्या या वेळ काढू भूमिकेवर न्यायालयानेही त्यांना चांगलंच फटकारलंय. आम्हाला दिवाळी सुट्टीपूर्वी निर्णय द्यायचा होता, मात्र आता 3 दिवसात कसा निर्णय देता येईल, आम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला बांधील असून याचंही भान ठेवा अशा शब्दात न्यायालयाने CBIला फटकारले. परमबीर सिंग यांनी देशमुखांवर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केल्यानंतर ED कडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुखांना 4 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय, मात्र CBIकडूनही याच प्रकरणात खंडणीच्या आरोपात देशमुख अटकेत असल्यामुळे त्यांची अद्याप तुरुंगातून सुटका होऊ शकली नाहीये. नाशिक मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्यामुळे हा महामार्ग खराब झालाय. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आक्रमक झाले. त्यांनी म्हटलंय की येत्या 1 नोव्हेंबरपर्यंत या रस्त्याची स्थिती सुधारली नाही तर येथील टोल नाके बंद पाडण्यात येतील असा इशारा त्यांनी दिलाय. भुजबळ यांनी या रस्त्याची आज पाहणी केली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा इशारा दिलाय. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हे खड्डे दाखवून फैलावर घेतला आणि त्यांची कान उघडणी केली. येत्या 31 तारखेपर्यंत ही स्थिती दुरुस्त करा, अन्यथा या रस्त्यावरील टोल केंद्रे बंद पाडली जातील असंही त्यांनी या अधिकाऱ्यांना सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झाली आहे, त्यामुळे काँग्रेसला 24 वर्षांच्या अवधीनंतर प्रथमच गांधी नेहरू परिवाराबाहेरचा अध्यक्ष मिळालाय. या निवडणुकीत खरगे यांना 7,897 मतं मिळाली आहेत, तर शशी थरूर यांना 1,072 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीतील 416 मतं बाद झाली आहेत. निवडणूक निकालानंतर शशी थरूर यांनी खरगे यांचं अभिनंदन केलंय. त्यांनी म्हटलंय की काँग्रेसचे अध्यक्षपद मिळणं हा एक मोठा सन्मान असतो, ती एक मोठी जबाबदारी असते, त्याबद्दल मी खरगे यांचं अभिनंदन करतो असं त्यांनी ट्विटरवर म्हटलंय. या निवडणुकीत देशभरातील काँग्रेसजनांनी मला शुभेच्छा दिल्या आणि 1,000 मतदारांनी मला मतदान केलं, याचाही आपल्याला अभिमान आहे असं त्यांनी म्हटलंय. ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष वातावरणात केल्याबद्दल थरूर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचेही आभार मानले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची नवीन पक्षप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय. खरगे हे भारताच्या लोकशाही दृष्टीचे प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस अध्यक्ष भारताच्या लोकशाही दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांचा प्रचंड अनुभव आणि वैचारिक बांधिलकी ही ऐतिहासिक जबाबदारी पार पाडताना पक्षासाठी उपयुक्त ठरेल असं गांधी यांनी ट्विटरवर म्हटलंय. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा यांनीही खरगे यांचं अभिनंदन केलंय. खरगे यांचा प्रचंड अनुभव पक्ष मजबूत करण्यास उपयोगी ठरेल असं त्यांनी म्हटलं. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंजाब, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवार शशी थरूर यांच्या टीमने पक्षाच्या मुख्य निवडणूक प्राधिकरणाला पत्र लिहून केलंय. त्यांनी उत्तर प्रदेशमधील सर्व मते अवैध ठरवण्याची मागणीही केली आहे. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना लिहिलेल्या पत्रात थरूर यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी सलमान सोज यांनी म्हटलंय
या ठिकाणच्या मतदानातील गैरप्रकार धक्कादायक आहे. उत्तर प्रदेश मधील निवडणूक प्रक्रिया विश्वासार्हता आणि सचोटीपासून खूप दूर आहे असंही त्यांनी म्हटलं. भाजपने आज हिमाचल प्रदेशातील विधानसभेच्या 68 जागांपैकी 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना त्यांच्या मतदारसंघातून सैराज मधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा यांना मंडीतून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत 5 महिलांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या सोमवारच्या बैठकीत ही यादी निश्चित करण्यात आली. पंतप्रधान मोदी आणि अन्य वरिष्ठ या बैठकीला उपस्थित होते. विद्यमान आमदारांना या उमेदवारीतून डावलण्यात आलंय. राज्यात विधानसभेच्या निवडणुका 12 नोव्हेंबरला होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनमधील शहरांवर आणि गावांवर क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब गोळ्यांचा मारा सुरूच ठेवलाय. या माऱ्यामुळे 2 शहरांमधील वीज पुरवठा आज देखील बंदच राहिला होता. या माऱ्यामुळे युक्रेनमधील उर्वरित वीज वितरण केंद्रांची सुरक्षा धोक्यात आली आहे. येत्या हिवाळ्यात विजेच्या अभावी युक्रेनमधील नागरिकांचे हाल होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रशियाच्या पायदळाला अनेक मोठ्या आघाड्यांवर माघार घ्यावी लागल्यानंतर रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा करण्याची रणनीती अनुसरली आहे. रशियाने खेरसोन सारख्या काही शहरांवर पार पूर्वीच ताबा मिळवला, मात्र आता या भागांवर युक्रेनच्या सैन्याचे हल्ले होण्याची भीती रशियाला अर्जिना प्रशासकांकडून पसरवली जाते. आशिया करंडक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालंय, मात्र पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिलाय. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी घेतली तरच भारतीय संघ खेळेल असं BCCI म्हटलंय. त्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. जर भारतीय संघ आमच्या देशात येऊन आशिया करंडक स्पर्धा खेळणार नसेल तर आम्हीही भारतातील एक दिवसीय सामन्यांच्या विश्व करंडक स्पर्धेत खेळणार नाही, असं मंडळाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी म्हटलंय.